त्याच्यातच ती धन्यता मानते स्वतःची. इकडं सगळं सरकार डॅमेज व्हायला लागलं, ते त्यांच्या लक्षात नाही. पण ते काय असतं, ते भाप असते, एक भापी भापीत वागतो माणूस. सत्ता असते आणि सत्तेची ती रग असते, त्याच्यात माणूस वागतो. परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही. आपले हे केशी करण्याच्या नादानादात, अन्याय करण्याच्या नादानादात जनता आपल्या जवळची कवशिक लांब निघून गेली. हे माणसाची त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही. परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे. आणि आता तरी किमान मराठा समाजाचे मनं जिंकणं गरजेचं आहे, हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारने जनतेचं मन, मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे. आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे. आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा आणि तसली भाषा करण्यापेक्षा उडी गुलाबीनं कसा मार्ग काढू, याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल, याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे. मुंबईपर्यंत पाटील चर्चेचा मार्ग खुला आहे सरकार होते. एक दोन जण म्हणलेत की राहू द्या, काय फरक पडत नाही, चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत, आरक्षण देणार. त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आहेत, आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून. आपण तर आपल्या मागणीवर ठामच आहेत, त्यामुळे आले तर आले, नाही आले तर त्यांची मर्जी. पाटील, 3 वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत आरक्षणासंदर्भामध्ये. ज्या प्रकारे तुमचा आंदोलनाचा वेळ जसा जवळ येतोय, सरकारवर दबावही वाढत चाललेला आहे, तर ते तुम्ही दरवाजा जो उघडा ठेवला आहे त्यातून काही वाटतं का आज काही होऊ शकतं? कारण वारंवार सरकारकडून निरोप येणं किंवा शिष्टमंडळ येणं, बच्चूकडून अखेर त्यांनी सुद्धा हात टेकले, आता ते तुमच्यात सहभागी होत आहेत. आणि आता त्या नाविलाज आहे, त्याला आमचा नाविलाज आहे. आता त्यांना हे बघा, ते आमच्याशी गनिमी गाव खेळतात का नाही, आता हे चॅनलवरती नाही बोलायला पाहिजे. आता आमचाही संख्या कमी दिसली दिसणार, आज आम्हाला खेळावं लागणार आहे. आम्हाला तुम्ही आम्हाला भ्रमात ठेवलं आहे. आम्हाला आता तुम्हाला काहीच नाही बा असं बी दिसलं पाहिजे. आता मी नाही बोलायला पाहिजे या गोष्टी, नाही काहीच नाही दिसलं पाहिजे. तुम्ही आम्ही आमचे लोक मुंबईजवळ आल्यावर कशा पद्धतीनं येणार आहेत, किती करोड येणार आहेत, आमच्या मराठ्यांनी निवेदन केलं आहे आणि ताकते नाही केले. तुम्हाला 3 करोड बघायचेत ना, 3 करोड क्रॉस करून दाखवतात मराठ्यांना. रात्रीचा आकडा सांगतो तुम्हाला, 3 करोड मुंबईत क्रॉस करून दाखवणार आहेत मराठा. पण काही जणांनी आक्षेप घेतला, 3 करोड कट खिल्ली उडवली त्या तुमच्या ह्याच्यानं, ते बदग्याचं जाऊन तिकडे असले बुंगाऱ्याच्या नाही नादी लागत नाही. असले बुंगाऱ्या बांगाऱ्याचं काय खरं, कामातून गेलेली ती त्यांचं काय असलेच काय, तू मोज म्हणा तिथं उभारून. चल, तू यासाठीच निवेदन आहे, तू ये मोजाय मोजे तू फक्त. आता मराठी किती नसतं इथून एके हाकेवर, हे बघा त्याने जमलं मग तारा लागलं मग आपल्याला जमत. इथून 50 लाख ते 1 कोटी लोक काढतो मग आमच्या लोकांची किती हरबडी. आम्ही आमचं निवेदन व्यवस्थित केलं, हरबडी बी नाही झाल्या पाहिजे, कोणी आजारी नाही पडलं पाहिजे, रेल चेल नाही झाली पाहिजे, गर्दीत वरगाडा वरगडी नाही झाली पाहिजे, सुखरूप बी मुंबई जायचं, आरक्षण बी आणायचं. आम्ही बी आमच्या लेवलनं टप्पे पाडले असतं. इथं एका तुम्हाला सांगतो, एका फटक्यात इथं जरी म्हणलं तरी 5 लाख लोक येतात नुसते आमच्या गोदापट्ट्यातले, 123 गावातलेच नुसते, 123 गावातलेच सगळे निघू शकतात. पण सगळ्यांच्याच हालापेष्टा करायच्या, सगळ्यांनाच बेजार करायचं, त्यापेक्षा वेळेवर या ना, आम्ही चलतो त्यावर पुढं. जे आता इथं अंतरवालीमध्ये आलेले आहेत ते ट्रॅक्टर टेम्पो ट्रॉलीसह आलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळं गॅस खानपान सगळं घेतलं आहे, काही जणींनी स्वतःचे पाण्याचे टँकर सुद्धा हे केलेले आहेत, हे सगळं आहे. पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी, कारण थंडीचे दिवस आहेत प्रचंड, रात्रभर कुडकुडत थंडी वाजते. सगळ्यांना सोय करायची सांगितलेले, ज्याची त्याची ज्याला त्याला त्यांनी केली असं ज्याची त्याची सोय सगळ्यांनी, आणि ते करतील सुद्धा, काही अडचण नाही. पण गावोगावी खूप झालेले जेवणाच्या त्याच्या खूप सोय झाल्यात, रस्त्यावरती जेवणाचे टेस्ट आले, जेवणाच्या त्याच्या मुंबईपर्यंत अडचणी येणार पूर्ण ताकदीनं सगळे मराठा समाजानं तयारी केलेली, त्यामुळं ती काहीच अडचण नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं निवेदन केलेलं आहे. मराठा कोणत्या दिवशी मुंबईत येणार याचंही केलेलं आहे आम्ही. मागच्या लोकांनी कधी कसं थांबायचं हेही केलेलं आहे. आमच्यासोबत नुसती गर्दी होऊन आपल्याच लोकांचे हाल होऊ नयेत, आपल्याच लोकांचे एकमेकाला इन्फेक्शन झाल्यासारखं ही होऊ नये, किंवा आपलीच रांग जाऊ नये 10-1500 किलोमीटरवर आणि मग आपलेच माणसं आपल्यालाच सापडू नये असं नाही. आम्ही हे बघा इतकी अप टू डेट काळजी घेतलेली की लोकाला दाखवून काय नाही करायचं आम्हाला, लोकाला दाखवून काय नाही करायचं. लोक इतकेच आहेत सुरुवातीला आणि तितकेच आहेत, आम्हाला यश महत्त्वाचं आहे. लोकाला दाखवण्यात आम्हाला मोठेपण नाही किंवा फुशारक्या मारायच्या नाही आहेत,
की इतके तितके आमचे निवेदन आम्ही पद्धतशीर केलेलं आणि त्याच्यात आम्ही 100% आज जे बघून यशस्वी झालो नाही तर आम्हाला असा दाखवता की आपण मस्त सांगितलंय पण येतेत का काय पुरीची पुरीच लवकर. पण मात्र आज एक वेगळा आनंद आहे की मराठा समाजाला सांगितल्याप्रमाणे मराठा समाज करतोय, नाही तर मला रात्रीपर्यंत बी दाखवता आपण सांगितलंय परंतु ही सगळीच लवकर येते का काय काही तरी. पण मराठे खरंच सुज्ञ झालेत, आता खरंच सुज्ञ झालेत. नसता ह्या वर्दळीनंच 50-50 किलोमीटरची लाईन झाली असती आणि आम्ही सगळं आमचं निवेदन कोलमडून गेलं असतं, सगळं निवेदन कोलमडलं असतं. पण मराठ्यांनी मात्र खरंच धन्यवाद द्यावा लागते ह्या जातीला. लोक म्हणत होते का एक होत नाही ऐकत नाही, खरंच धन्यवाद द्यावा लागतील की जे निवेदन ठरलं आहे त्याप्रमाणे पुरी ताकदीनं आता 26 तारखेला येतील याची मला पक्की गॅरंटी मिळाली. वेदना घेऊन जाणारे मराठे तो त्यांचा प्रश्न आहे, आता काय करायचं आमचा प्रश्न आमच्या समोर आहे, त्यामुळे आम्ही तर मुंबईकडे निघालो. त्यांनी काय करायचं काय ठरवायचं त्यांचा प्रश्न. तुमचं काय आव्हान आहे आता शिंदे साहेबांना किंवा? आव्हान केले आता किती दिवस आव्हान करणार, आव्हान करायला सुद्धा काही मान मर्यादा आहेत, किती दिवस करायचं ते त्यांचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना माहिती आहे आम्हाला काय पाहिजे, आम्ही कशावर येत, आम्हाला समाजाशिवाय काही लागत नाही, आम्हाला समाज आरक्षण पाहिजे आणि ते देता येते. त्यांना द्यायचं नाही आणि आम्हाला घ्यायचं आहे. वेदना घेऊन जाणाऱ्या मराठ्यांमध्ये उत्साह जास्त आहे, जागोजागी सत्कार, बरंच मोठमोठे हार वगैरे ठेवले. पुन्हा पुन्हा तेच सांगू का, खरंच मला एक आलता मराठा समाज 14 तारखेला म्हणून गर्व वाटला माझ्या जातीचा आणि आजसुद्धा गर्व वाटायला लागलाय. सांगितल्याप्रमाणेच मराठा जमलाय. मला इतका धाक पडला होता की जर हे पहिल्यासारखे लोखंडी इकडे आली तर आपलं सगळं निवेदन कोलमडणार आहे पहिल्याच दिवशी. परंतु ज्या ज्या टप्प्यावरती निवेदन झाले जसे जसे मराठे सहभागी होणार आहेत तसाच मराठा वागायला लागला. मला इतकं कौतुक वाटायला लागलं ह्या जातीचं की खरंच अशी जात होणेच नाही, हां मराठ्यासारखी जात होणेच नाही, इतकं कौतुक वाटायला लागलं मला या जातीचं. सांगेल तसंच सध्या मराठा समाज करायला मराठी मला आजच्या निवेदनानं असं आनंद वाटायला लागला की 100% ठरल्याप्रमाणे मुंबईतच मराठी सगळेचे सगळे 3-4 करोड मराठी मुंबईतच घुसणार आता. असल्याचं जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. मुंबईमध्ये आरक्षणासाठी खिंड लढवणार असं ते यावेळेस जरांगे बोललेत. सरकारसोबत चर्चा सुरूच राहणार, मात्र एकीकडे आंदोलन सुद्धा सुरू राहणार असं देखील यावेळेस जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि आता थांबणार नाही, मुंबईच्या दिशेने निघणारच असं देखील त्यांनी सांगितलंय. अंतरवाली सराठी गावाजवळ कार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शेकडो वाहनांसह मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेत, तर मराठा आंदोलक मिळेल त्या वाहनातून